उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना युवा सेना के सचिव वरुण देसाई का यवतमाल और वाशिम मेलावा को लेकर आज नागपुर में आगमन हुआ। इस वक्त बड़े पैमाने पर शिवसेना के कार्यकर्ता उपस्थित थे। इस वक्त वरुण देसाई ने कई महत्वपूर्ण मुद्दों पर बात की। वरुण देसाई ने आगामी लोकसभा चुनाव को लेकर कई महत्वपूर्ण मुद्दों पर बात करते हुए कहा कि चुनावी वातावरण महाविकास आघाड़ी के लिए पोषक है। शरद पवार के राज्य भर दौरे शुरू है, जिसका फायदा जरूर होगा। नाही, आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवा सेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यांना मिळत आहे। याआधी ज्या जागा शिवसेना लढतील तशा 11 लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत। आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे, हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे। आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं, इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते। उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय। ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत। शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत। राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करते कोण नाही करते याहीपेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल। वही उन्होंने कहा कि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे द्वारा युति छोड़ने के बाद भारतीय जनता पार्टी को उनके ताकत का एहसास हुआ है। उसी के बाद भारतीय जनता पार्टी को तोड़कर अपने साथ जोड़ने का काम कर रही है। याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजप सोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाची कधी गरज पडली नाही। म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती। एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करावं लागलं। तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं। त्यानंतरसुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली। त्यानंतरसुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते। म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कळून चुकलं असेल। तुमचं कल्याण लोकसभेसाठी तुमचं अनुसूचन। उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना के विभिन्न जिलों में मेड़ावे जारी है। इन कार्यक्रमों से पार्टी को कितना फायदा होगा और जनता उभाटा शिवसेना को कितना महत्व देती है यह देखना खास होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ प्रकाश श्रृंखलवार की रिपोर्ट।